देशासह राज्यातील पाऊस शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवाची भविष्यवाणी आज जाहीर झालेली आहे आणि याचनुसार जून महिन्यामध्ये कमी पाऊस होईल त्यामुळे पेरणी उशिरा होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस असेल, ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी होईल, सप्टेंबर मध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे सप्टेंबर मध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याचा अंदाजही वर्तवला गेला। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ इथं पीक पाणी पाऊसमान याबाबतचा अंदाज हा वर्तवला जातो। तर देशासह राज्यातील पाऊस शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचनुसार जून महिन्यामध्ये कमी पाऊस होणार आहे। विशेष बाब म्हणजे सप्टेंबर मध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याचा अंदाज यामध्ये वर्तवला गेलाय। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ इथं पीक पाणी पाऊसमान याबाबतचा अंदाज वर्तवला जातो। जून महिन्यामध्ये कमी पाऊस होणार आहे आणि त्याचमुळे पेरणी देखील उशिरा होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस असेल असा अंदाज वर्तवला गेलाय। दरम्यान भेंडवळची काय भविष्यवाणी आहे यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत। जून महिन्यामध्ये कमी पाऊस असेल, पेरणी उशिराने होईल आणि त्याचमुळे जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस, ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस होईल, अतिवृष्टीचं भाकीत असं वर्तवलं गेलेलं आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे आणि त्याचमुळे अवकाळीमुळे पिकांचं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। दरम्यान पीक पाण्यासंबंधी काय अंदाज वर्तवला गेलेला आहे तो देखील पाहूयात। यावर्षी पिकांवर रोगराई येणार आहे। कापूस पीक मध्यम ज्वारी सर्वसाधारण असेल तर तूर पीक हे चांगलं असणार आहे। मुगाचं पीक सर्वसाधारण असेल तर उडीद मोघम सर्वसाधारण येईल आणि तीळ सर्वसाधारण असण्याची शक्यता आहे। मात्र नासाडी आणि बाजरी सर्वसाधारण येणार आहे। राजा कायम आहे पण तणावाखाली राहील, कारण मातीचे खळे आहेत, कारण देशाची परिस्थिती, पीक परिस्थिती, एकूण परकीयांपासून थोडा त्रास होईल आपल्याला, त्यामुळे राजा थोडा तणावाखाली राहील। महाराष्ट्र राज्याचा राजा नसतो त्याच्यात, नाही, पूर्ण देशाची भविष्यवाणी असते।